तरुणांमध्ये रमणारा तरुणाईच्या ऊर्जेला योग्य दिशा देणारा नेता म्हणजे राहुल वागसकर जयहिंद तरुण मंडळाच्या माध्यमातून राहुल वागसकर यांचा सार्वजनिक जीवनात प्रवेश झाला अडीअडचणीत सापडलेल्यांना मदत करण्याच्या सुखदुःखात सामील होण्याच्या स्वभावामुळे राहुल वागसकरांचा जनसंपर्क अल्पावधीतच वाढला याचीच पोचपावती म्हणून ग्रामस्थांनी ग्रामपंचायत निवडणुकीत राहुल वागसकरांना निवडून दिलं कामाचा प्रचंड आवाका असलेल्या वागस्कर यांच्या खांद्यावर फुलगावच्या सरपंच पदाची जबाबदारी सोपवण्यात आली उपसरपंच पदाच्या संधीचं सोनं करायचंय ग्रामस्थांना निवडणुकीत दिलेला शब्दन शब्द खरा करून दाखवायचा आहे हे ध्येय समोर ठेवत वागस्करांनी कामाला सुरुवात केली उन्हाळ्यामध्ये गावात निर्माण होणाऱ्या पाणी तुटवड्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे ठरले हा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी गावासाठी जलजीवन योजनेतून तब्बल साडे तीन निधी मंजूर करून घेण्यात आला या गावकऱ्यांना गावातील महिलांना रोजगार मिळावा त्या आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण व्हाव्या यासाठी राहुल वागसकर प्रयत्नशील असतात फुलगाव मध्ये औद्योगिक क्षेत्र मोठ्या प्रमाणात विकसित झाला आहे या कंपन्या सी एस आर फंडातून वृक्षारोपण व विविध विकास कामं करत असतात राहुल वागस्कर यांनी कंपन्यांमध्ये भेटी देत वृक्षारोपणासाठी लागणारी झाडं तुम्ही आमच्या गावच्या महिला बचत गटांकडून खरेदी करा अशी गळ घातली या माध्यमातून गावच्या महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला ज्याच्या नेतृत्वाखाली गावाने घ्यावी भरारी उंच असा असावा गावचा आदर्श सरपंच प्रभात पुरस्कृत आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा प्रायोजक शुद्ध आयुर्वेद चरण दूधकांडी दिकॉसमॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि मुकुंद इंजिनियर्स नमस्कार मी राहुल नंदाराम मागस्कर माझे उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य फुलगाव मी ग्रामपंचायतमध्ये दोन हजार सतरा साली त्या ठिकाणी कामाला सुरुवात केली फुलगाव हे गाव फार प्राचीन आहे फुलगावमध्ये साधारणपणे एक दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार चोवीसशे लोकसंख्या आहे परंतु गावामध्ये इंडस्ट्रीयल एरिया वाढल्यामुळं गावची लोकसंख्या साडेचार ते पाच हजाराच्या दरम्यान गेलेली आहे गावचा पाणीपुरवठा हा जुन्या काळापासून बोरवेलवरती अवलंबून होता कसल्याही प्रकारच्या विहिरीवरती गावचं जे काही पाणीपुरवठ्याचं काम होतं ते नसल्यामुळं प्रत्येक उन्हाळ्यामध्ये या पाणीपुरवठ्याला कायमस्वरूपी अडचण तयार होत होती प्रत्येक वेळेस अडचण निर्माण होत होती आणि लोकांच्या समस्या कायमस्वरूपी येत होत्या त्याच्यावरती कायमस्वरूपीचा उपाय हा आम्ही करण्याचं ठरवलं आणि योगायोगानं शासनाची जलजीवन मिशन योजना कार्यान्वित झाली आणि याच योजनेचा फायदा घ्यायचं ग्रामपंचायतीने ठरवलं आणि आम्ही सर्वांनी मिळून त्याचा पाठपुरावा केला त्या योजनेसाठी जी काही लागणारे डॉक्युमेंट्स होते ती सर्व काही पुरवठा केल्यानंतर शासनाचे साडेतीन कोटी रुपये साडेतीन कोटी रुपयांचा सा निधी हा जलजीवन मिशनसाठी फुलगाव ग्रामपंचायतला मिळाला आणि ग्रामपंचायतला जो काही पाणीपुरवठा होता जे काही समस्या होत्या ते सुटण्याचं काम त्या ठिकाणी निश्चितपणानं कमी झालेलं आहे आणि आज जलजीवन मिशनच्या माध्यमातून कामसुद्धा सुरुवात झालेली आहे प्रत्येक घराला चोवीस तास पाणी आणि न मीटरद्वारे पाणी द्यायचं ग्रामपंचायतीने ठरवलेलं आहे आणि त्याचं प्रत्यक्षात काम देखील या ठिकाणी चालू झालेलं आहे आणि अशा पद्धतीने गावचा पूर्ण पाणीपुरवठा किंवा पूर्ण पाण्याचं समस्या ही शंभर टक्के त्या ठिकाणी संपलेली आहे असं या ठिकाणी मला वाटतं एक दोन वर्षापूर्वी आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की कोविडच्या माध्यमातून किंवा कोविडच्या सानिध्यातून सर्वच जण त्या ठिकाणी गेलेले आहेत जग पूर्णपणे त्या ठिकाणी कोविडच्या विळख्यात होतं आणि आपल्याला सर्वांना आरोग्याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं होतं त्यासाठी फुलगाव उपकेंद्र या माध्यमातून आम्ही कामाला सुरुवात केली ज्या ज्या वेळेस गावामध्ये प्रत्येकाच्या आरोग्याशी रिलेटेड त्यांचा बी पी असेल त्यांचा आरोग्याच्या समस्या असतील त्यांच्या लागणाऱ्या गरजा असतील गावामध्ये फ्युमिकेशन करणं असेल त्याचबरोबर गावाला ज्या काही सॅनिटायझर असेल या सर्व आरोग्यदायी ज्या काही गोष्टी होत्या त्या वाटण्याचं काम त्या ठिकाणी ग्रामपंचायती निश्चितपणानं केलं त्याचबरोबर गावाला वेळोवेळी गावच्या काळजीसाठी ज्या ज्या वेळेस गरजेचं असेल त्यावेळेस आरोग्य शिबिराच्या माध्यमातून त्यांचं पूर्ण आरोग्याचं चेकअप त्या ठिकाणी करण्यात आलं त्याचबरोबर लोकांच्या डोळ्यांच्या समस्या असतील त्याचबरोबर त्यांच्या मोतीबिंदचं ऑपरेशन असेल किंवा डोळ्यांच्या रिलेटेड ज्या काही समस्या असतील त्यासाठी खास डोळ्यांचंसुद्धा शिबिर त्या ठिकाणी घेण्यात आलं आणि त्याचबरोबर डेली रुटीनमध्ये गावामधील सगळ्या घरोघरी जाऊन प्रत्येकाचा बी पी शुगर चेक करणे त्याचबरोबर सर्व लोकांना त्या ठिकाणी त्या, त्या, त्या माध्यमातून गोळ्या पुरवणं आणि अशा पद्धतीनं लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचं काम उपकेंद्राच्या माध्यमातून ग्रामपंचायत आणि आम्ही सर्व सहकाऱ्यांनी मिळून त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला प्रत्येक कामगार हा या ठिकाणी आलेल्या इंडस्ट्रीज एरियामुळं हा कामाच्या निमित्तानं गावामध्ये स्थायिक झालेला आहे आणि त्यावेळेची परिस्थिती फार क्रिटिकल होती कोणालाही प्रवास करता येत नव्हता आणि ज्या ठिकाणी तुम्ही आहात त्याच ठिकाणी तुमच्या आरोग्याची काळजी तुम्हाला घेणं बंधनकारक होतं किंवा गरजेचं होतं आणि या माध्यमातून समजा आम्हाला गावातील लोकांची प्रथम काळजी घेऊन इतर जी लोकं आहेत जी कामानिमित्त व्यवसायानिमित्त गावामध्ये आलेली आहेत त्या लोकांचीसुद्धा काळजी घेणं आम्हाला गरजेचं होतं आम्हीसुद्धा कंपन्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी लसीकरण असेल त्याचबरोबर त्यांच्या आरोग्याच्या काही समस्या असतील सॅनिटायझर वाटप असेल किंवा की आरोग्याचं किट वाटप असेल किंवा त्यांना शिधा वाटप असेल या सर्व गोष्टी त्या ठिकाणी ग्रामपंचायत आणि उपकेंद्र यांच्या माध्यमातून केल्या एक माणुसकीचं नातं त्या ठिकाणी जपण्याचं काम निश्चितपणानं आम्ही त्यावेळेस केलं गावातील अंतर्गत रस्त्यांची समस्या पूर्णपणे सोडवण्यात आली असून रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट देखील बसवण्यात गावामध्ये औद्योगिक क्षेत्र वाढल्यामुळे वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चौका चौकात सी सी टी व्ही कॅमेरे देखील बसवण्यात आले दोन हजार सतरा मध्ये आमच्या ग्रामपंचायतची निवड आमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाली आणि आम्हाला काम ज्यावेळेस संधी मिळाली त्यावेळेची परिस्थिती आम्ही ग्रामपंचायतला ज्यावेळेस निवडून आलो त्या प्रचाराच्या काळामध्ये जो काही अजेंडा आम्ही सर्वप्रथम आमच्या समोर ठेवला होता तो गावातील प्रमुख गावा प्र, रस्ते गावातील प्र प्रत्येक रस्त्यावरती कॉन्क्रिटीकरण आणि प्रत्येक चौक सुशोभीकरण या माध्यमातून आम्ही आश्वासन देण्याचं काम केलं होतं आणि आज निश्चितपणानं सांगण्यास सा आनंद होतो की आपल्या गावामध्ये जर एंट्री केली तर एंट्री करण्यापासून तर गावातील प्रत्येक रोड हा आम्ही कॉन्क्रिटीकरण असेल किंवा डांबरीकरण असेल या माध्यमातून त्याच्यावरती निधी टाकून तो व्यवस्थित आणि सुशोभीकरण करण्याचं काम केलं आज आपल्या गावाच्या रोडच्या समस्या निश्चितपणाने मिटलेल्या आहेत भविष्यामध्ये जे काही नवीन रोड होतील तेच रोड त्या ते ठिकाणी करण्याचं काम आपल्या ग्रामपंचायतला किंवा ग्रामस्थांना करावं लागेल आजपर्यंत जेवढ्या काही रोड जुन्या काळामध्ये नादुरुस्त होते ते दुरुस्त करण्याचं काम काही ठिकाणी कॉन्क्रिटीकरण करण्याचं काम ज्या ठिकाणी अतिशय अडचण होते त्या ठिकाणी मुरमीकरण करण्याचं काम या माध्यमातून ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणानं केलेलं आहे मला अतिशय आनंद आहे की रस्त्यांच्या बाबतीमध्ये आपलं फुलगाव हे निश्चितपणानं हे स्वयंपूर्ण झालेलं आहे आज फुलगाव या परिसरामध्ये एक आदर्श गाव म्हणून रस्त्यांच्या बाबतीत कॉन्क्रिटीकरण असेल किंवा रुंदीकरण असेल रस्त्याचं या बाबतीमध्ये प्रसिद्ध आहे ग्रामपंचायत ही गावचा आरसा असते आणि हा आरसा चकचकीत करण्याचं काम प्राधान्यानं करण्यात आलं फुलगावची ग्रामपंचायत इमारत ही पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालत असल्याने वीज बिलामध्ये मोठी बचत होत असल्याचं उपसरपंच राहुल वागसकर सांगतात त्यावेळेची परिस्थिती अतिशय दयनीय अवस्था म्हटलं तरी काय हरकत नाही परंतु क्रिटिकल होती इमारत होती परंतु इमारतीमध्ये असणारा भाग हा कंजेस्टेड होता सुरुवातीला आम्ही ठरवलं की यामध्ये पूर्णपणे रिनोवेशन करायचं आणि पूर्णपणे फर्निचर करून गावाचा ग्रामपंचायत म्हणजे हा गावचा आरसा असतो या माध्यमातून आम्ही ध्येय निश्चित केलं आणि गावाच्या ज्या काही आरशाला कसं दुरुस्त करता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न केले आज त्या माध्यमातून प्रयत्न केल्यानंतर फर्निचर असेल तुमचं रिसेप्शन असेल तुमच्या सरपंच उपसरपंच केबिन असतील किंवा ग्रामपंचायतला ज्यावेळेस वेळोवेळी मिटिंगला गरजेचा पाडणारा हॉल त्या ठिकाणी उपलब्ध नव्हता आणि तो बांधण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणानं केलं आपल्या गावाला तलाठी कार्यालयसुद्धा सजा फुलगावचा आहे परंतु काही अडचणीमुळं किंवा बिल्डिंगच्या किंवा बाकीच्या गोष्टींमुळं त्या ठिकाणी तलाठी कार्यालय या ठिकाणी उपलब्ध होऊ शकलं नव्हतं आणि त्याच माध्यमातून आम्ही प्रयत्न केले आणि तलाठी कार्यालयसुद्धा त्या हॉलमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला अशा पद्धतीनं सर्व कार्यालय ही सर्व ग्रामस्थांच्या सोयीसाठी एका ठिकाणी कशी येतील याचा प्रयत्न केला आणि आज आपल्या ग्रामपंचायतची इमारत ही निश्चितपणानं त्या ठिकाणी आदर्श ग्रामपंचायत म्हणून आपण परिसरामध्ये सांगू शकतो कारण की ग्रामपंचायतचा बाहेरचा परिसर असेल किंवा ग्रामपंचायतचा आतील भाग असेल हा पूर्ण सुसज्ज इमारत आहे पूर्ण आतमध्ये फर्निचर आहे पूर्णपणे त्या ठिकाणी गार्डनचं काम त्या ठिकाणी आहे अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये ग्रामपंचायतचं काम होतं आणि ग्रामपंचायतला ज्याप्रमाणे मी पहिल्यांदा सांगितलं की ग्रामपंचायत हा गावाचा आरसा असतो आणि तो आरसा पुसण्याचं काम किंवा आरसा चकाचक करण्याचं काम निश्चितपणानं त्या ठिकाणी आमच्या माध्यमातून करण्यात आलं त्याचबरोबर ग्रामपंचायत ही स्वयंपूर्ण असावा प्रत्येक गोष्टीमध्ये हा एक अजेंडा आमच्या समोर होता त्या ठिकाणी हनीवेल कंपनीच्या माध्यमातून त्या ठिकाणी सी एस आर फंडची मागणी ग्रामपंचायतने हनीवेलला केली त्याचबरोबर हनीवेलने सुद्धा तो प्रस्ताव मान्य केला आणि आज आपल्या ग्रामपंचायतीला त्या ठिकाणी आपल्या लाईटच्या माध्यमातून स्वयंपूर्ण करण्याचं काम ह्या ग्रामपंचायतीने केलं आणि हनीवेल कंपनीच्या सी एस आर फंडच्यामुळं त्या ठिकाणी सोलार ची मागणी पाच के वीचं सोलार त्या ठिकाणी त्यांनी देऊ केलं आणि आम्हाला सांगण्यास आनंद होतो की आपली ग्रामपंचायत या परिसरामध्ये या पुणे जिल्ह्यामध्ये एक आदर्श सोलारयुक्त ग्रामपंचायत असा नावलौकिक मिळवणारी पहिली ग्रामपंचायत ही फुलगाव ग्रामपंचायत आहे गावामध्ये ज्या ज्या वेळेस आम्ही काम करताना या अडचणी निश्चितपणानं जाणवल्या की वेळोवेळी रस्ते तर होतात परंतु रस्ता असल्यानंतर त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला झाडं असणंसुद्धा गरजेचं असतं त्या ठिकाणी झाडं लावण्याचं किंवा रोड सुशोभित करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं त्याचबरोबर गावामध्ये रस्त्याच्या कडेला लाईट असणं गरजेचं असतं फुलगाव ग्रामपंचायत ह्या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्रीयल एरिया आलेला आहे लोक रात्रीची सुद्धा जात येत असतात फर्स्ट शिफ्ट सेकंड शिफ्टमध्ये काम करतात रात्रीचंसुद्धा दळणवळणाचं त्या ठिकाणी काम त्यांना करा करावं लागतं त्याची समस्या त्या ठिकाणी प्रामुख्यानं आम्ही घेऊन गावातील प्रत्येक रस्त्यांवरती स्ट्रीट लाईट कसा बसेल रस्ता कसा चकाचक राहील आणि जाण्या येण्यास लोकांना कशी सुविधा होईल यासाठी काम केलं आणि हॅनिवेल कंपनीच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला पन्नास एकोणचाळीस स्ट्रीट लाईट बसवून दिले त्याचबरोबर चौदा वितोका असेल पंधरावा वितोयग असेल किंवा ग्रामनिधी असेल या माध्यमातून आम्ही ग्रामपंचायतच्या सर्व रोडवरती स्ट्रीट लाईट बसवण्याचं काम केलं त्याचबरोबर त्या ठिकाणी सोलारच्या माध्यमातून लाईट पुरवण्याचं काम ग्रामपंचायतने केलं आणि गावाला पूर्णपणे लाईटच्या माध्यमातून स्वयंपूर्ण करण्याचं काम त्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही केली त्याचबरोबर रोडवरती फार मोठ्या प्रमाणावरती रहदारी असते त्याबरोबर होणाऱ्या अपघात किंवा होणाऱ्या चोऱ्या फार मोठ्या प्रमाणावरती होत असतात अतिशय एक दोन घटना या गावामध्ये मोठ्या घडलेल्या आहेत आणि याचाच त्या ठिकाणी आम्ही ध्यास घेऊन गावामध्ये पूर्णपणे येणाऱ्या गावामधील रोडला आणि गावातील प्रत्येक चौकाला त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून कसं काय कवर करता येईल त्याचा प्रयत्न केला आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं हे जे काही गाव आहे हे गावाला सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये आणण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही केलं आणि अतिशय सुरक्षितपणानं त्या ठिकाणी गाव त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या अंडरमध्ये आता काम करत आहे सर्वसामान्यांना मोफत शिक्षण मिळावं या हेतूने अठराशे साठ मध्ये हरी उद्धव धोत्रे यांनी याच फुलगावात शाळा सुरू केली ज्ञानदानाच्या चळवळीत राहिलेल्या फुलगावचा लौकिक असाच कायम यासाठी शाळेसाठी लागेल साथी, कर, ती मदत करण्यासाठी राहुल वागसकर आणि त्यांचे ग्रामपंचायतीतील सहकारी तत्पर असतात तसं पाहिलं तर गावामध्ये मूलभूत गरजा असतात अन्न वस्त्र पाणी आणि शिक्षण लाईट तर शिक्षणामध्ये काम करत असताना प्रामुख्याने फुलगाव हे परिसरामधील नव्हे तर महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत फुलगाव आहे की ज्यांना अठराशे चौपन्न साली महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्या ठिकाणी पहिली शाळा सुरुवात केली आणि अठराशे साठ साली त्या ठिकाणी हरिउद्ध धोत्रे यांच्या माध्यमातून गावातील लोकांना फ्री स्कूल कसं देता येईल आणि फ्री शिक्षण कसं देता येईल त्यासाठी त्यांनी सुरुवात केली आणि अठराशे साठ सालची हरिउद्धव धोत्रे फ्री स्कूल ही संस्था ही शाळा त्या ठिकाणी सुरुवात झाली आज गावामध्ये कसली जिल्हा परिषदेची शाळा नाही परंतु याच शाळेच्या माध्यमातून पाचवी ते अंगणवाडी ते पाचवी पाचवी ते दहावी असा आणि त्याचबरोबर आय टी आय किंवा औद्योगिक प्रशिक्षण शिक्षण संस्था या संस्थेच्या माध्यमातून आम्ही शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो पूर्वीपासून त्या ठिकाणी गावातील सर्व लोक त्या ठिकाणी त्या शिक्षण संस्थेमध्ये कसल्याही प्रकारचं अनुदान नसल्यामुळं वैयक्तिक खर्चातून स्वखर्चातून ती शाळा पुढे ने नेण्याचं काम करत होते परंतु आमच्या माध्यमातून त्या ठिकाणी हॅनिव्हलच्या किंवा बॉश कंपनी असेल त्याचबरोबर प्रिकॉल कंपनी असेल हायवा कंपनी असेल या अनेक कंपन्यांच्या सी एस आर फंडच्या माध्यमातून शाळेसाठी जे जे काम करण्याचा प्रयत्न आम्ही केला ते निश्चितपणानं त्यांनीसुद्धा आम्हाला प्रतिसाद दिला ज्यावेळेस आम्ही शाळेमध्ये ज्या काही शाळेच्या समस्या सोडवण्यासाठी किंवा शाळेची पाहणी करण्यासाठी जात होतो शाळेचं पटसंख्या ही शाळेच्या खोल्यांच्यापेक्षा अतिशय कमी होती तुटपुंजी त्या ठिकाणी इमारत होती आणि त्याच्यावरती कुठंतरी एक परमनंट सोल्युशन काढणं गरजेचं होतं आणि याच माध्यमातून आम्ही तो पाठपुरावा केला त्याबरोबर शाळेला जी काही संरक्षक भिंत होती तीसुद्धा असणं अतिशय गरजेचं होतं त्या संरक्षक भिंतीसाठी त्या ठिकाणी आम्ही पाठपुरावा केला त्याचबरोबर शाळेचं जे काही छत होतं ते छत त्या ठिकाणी गळत होतं त्या छत गळण्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी मुलांनासुद्धा गैरसोय होत होती त्याचबरोबर ज्या जुन्या काळापासून त्या ठिकाणची इमारत होती ती खाली असलेली फरशीसुद्धा अतिशय दयनीय अवस्थेमध्ये होती त्याचा अतिशय खिळखिळा पणा झाला होता ती दुरुस्त करण्यासाठी अतिशय समस्या त्या ठिकाणी होत्या फार मोठी गंभीर समस्या होती ती सोडवण्यासाठी आम्ही सर्वांनी विचार केला आणि त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी हायवा कंपनी असेल त्याचबरोबर बॉश कंपनी असेल प्रिकॉल कंपनी असेल हनीवेल कंपनी असेल अनेक अनेक कंपन्यांनी त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं डायनापॅ डायनापॅक कंपनी म्हणून आम एम फुलगावमध्ये काम करतात यांच्या माध्यमातून त्या समस्या सोडवण्याचं काम केलं त्या समस्याच्या माध्यमातून गा शाळेची अतिशय मोठी भेडसवणारी जी काही काळजी त्यांना वाटत होती ती दूर झाली शाळेने त्या ठिकाणी पूर्णपणे पत्रे आम्ही बदलून द्यायचा प्रयत्न केला पूर्णपणे गावाला डिजिटल क्लासरूम त्या शाळेला देण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर शाळेला जे काही बसण्यासाठी बेंच नव्हते बेंचची व्यवस्था त्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून झाली त्याचबरोबर फरशीची व्यवस्था पूर्ण शाळेला त्या ठिकाणी कंपन्यांच्या सी एस आर फंडच्या माध्यमातून झाली त्याचबरोबर अर्धवट अवस्थेत असणारी बिल्डिंग त्या ठिकाणी गावाच्या माध्यमातून किंवा माजी विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी उभारली होती परंतु फंडिंगच्या अभावी ती बिल्डिंग नादुरुस्त होती किंवा तिचा उपयोग त्या ठिकाणी कसल्याही पद्धतीचं होत नव्हता त्या ठिकाणी ती समस्या लक्षात घेतली मुलांना बसायला गैरसोय होत होती ती समस्या त्या ठिकाणी प्रामुख्याने सोडवण्याचं काम हॅनिव्हल कंपनीच्या का माध्यमातून झालं आणि ती नादुरुस्त असलेली इमारत पूर्णपणे दुरुस्त करून त्यामध्ये प्लास्टर असेल फरशी असेल डिजिटल क्लासरूम असतील त्याचबरोबर बेंच असेल कलर असेल लाइटिंग असेल किंवा अनेक सुशोभीकरण त्यावरती ग्रामपंचायतच्या जी काही संरक्षक भिंत आहे त्यावरती बोलकी शाळा कशी करता येईल त्याचं उत्तम त्या ठिकाणी उदाहरण त्यांनी सादर केलं आणि त्याचबरोबर मुलांना शिवाजी महाराजांचं त्या ठिकाणी इतिहास कसा डोळ्यांसमोर ठेवता येईल सातत्यानं आणि एक पिढी कशी तयार होईल एक उद्देश ठेवून आम्ही त्या ठिकाणी शिवसृष्टी साकारण्याचं काम त्या शाळेच्या भिंतींवरती त्या ठिकाणी केलं आणि अतिशय सुंदर शाळा बनवण्याचं काम आम्ही केलं आज शाळेत आपण गेल्यानंतर मुलांना पूर्णपणे त्या शिक्षणाचा फायदा त्या चांगल्या वातावरणाचा फायदा या चांगल्या इमारतीतून असेल किंवा चांगल्या वातावरणातून असेल त्या ठिकाणी असणाऱ्या झाडांच्या माध्यमातून ही मुलं अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये शिक्षण घेतात आणि एक चांगली पिढी त्या ठिकाणी या माध्यमातून तयार होते फुलगाव भीमा नदीच्या काठावर वसला आहे नदी किनाऱ्यावर पेशवेकालीन घडीव पानवटे व कमाणी घाट आहेत असा ऐतिहासिक वारसा लाभलेलं आपलं गाव पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला यावं गावातील तरुणांना उच्च शिक्षणासाठी गावातच पर्याय उपलब्ध व्हावे महिलांना रोजगार मिळावे यासाठी प्रयत्नशील असल्याचं राहुल वागसकर सांगतात तर विजनचा जर आपण विचार केला सर तर फुलगाव हे ऐतिहासिक गाव आहे या ऐतिहासिक गावाला फार मोठी ऐतिहासिक हिस्ट्री आहे शेजारीच असणारं तुळापूर आहे ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान स्थळ आहे आणि अशा माध्यमातून त्या ठिकाणी फुलगाव आणि वढू वडु, या सुद्धा बलिदान स्थळ आहे दोघांच्याही मध्ये हे फुलगाव आहे म्हणजे या गावाला अतिशय जुनी परंपरा आहे आणि त्याच माध्यमातून त्या ठिकाणी गावाला म ज्यावेळेस पेशवेकालीन कमानी घाटाचा सुद्धा या ठिकाणी आहे कमानी घाट जर म्हटलं तर पेशव्यांचा त्या ठिकाणी असणारा राजवाडा आपण म्हणतो अर्धवट अवस्थेचा तो राजवाडा त्या ठिकाणी आहे कसल्याही पद्धतीनं त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्याच्यावरती आत्तापर्यंत सरकारी निधी नाही त्या कामांवरती त्या कमानी घाटाला कसल्याही पद्धतीची प्रसिद्धी नाही किंवा त्या ज्या कमानी घाटाचं अस्तित्व आहे हे अस्तित्व कुठंतरी समाजापुढे आलं पाहिजेल त्या कमानी घाटावरती गा किंवा शनी मंदिर आमचं जे काय पेशवेकालीन शनी मंदिर आहे या मंदिराला कशा पद्धतीनं क दर्जा देता येईल आणि या सर्व परिसराचा विकास या दोन्ही शक्तीस्थळांच्या माध्यमातून कशा पद्धतीने करता येईल आणि गावाला एक वेगळी दिशा या माध्यमातून कशी देता येईल याचं एक व्हिजन आमच्या सर्वांच्या समोर आहे त्याचबरोबर या पेशवेकालिंग घाटाला एक वेगळा निधी सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करण्यासाठी किंवा त्याला तीर्थक्षेत्राचा दर्जा हा वेगळ्या स्वरूपाचा किंवा डेव्हलपमेंटसाठी एक पर्यटन स्थळ म्हणून कशा पद्धतीने आपण डेव्हलप करू शकतो याचं एक व्हिजन आमच्या सर्वांच्या समोर आहे आणि निश्चितपणानं या येणाऱ्या काळामध्ये हा जो परिसर आहे निश्चितपणानं या परिसरामध्ये चांगलं स्थळ म्हणून हा प्रसिद्ध होईल याचा शर शंभर टक्के विश्वास आमच्या सर्वांना आहे त्याचबरोबर या गावामध्ये असणाऱ्या शिक्षण संस्था आहेत या शिक्षण संस्था एक आय टी आयपर्यंत आहे परंतु एक परिस्थिती जर आपण ओव्हरऑल पाहिली तर गावामध्ये इंडस्ट्रीयल एरिया फार मोठ्या प्रमाणात आहे बाहेरून येणारी जी काही लोकं आहेत ती रोजगाराच्या संदर्भात इथे येत असतात परंतु गावातील लोकांना त्या ठिकाणी कंपनीच्या माध्यमातून रोजगार कसा मिळावा त्याचबरोबर त्यांना त्याचं शिक्षण कसं मिळावं याच्यासाठी त्या परिसरामध्ये किंवा त्या शाळांच्या माध्यमातून मा डिप्लोमा असेल अकरावी बारावी वा असेल ग्रॅज्युएशन असेल या संस्था त्या ठिकाणी त्या कशा पद्धतीनं देतील याच्यासाठी भविष्यामध्ये दे, आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत आणि आपल्या गावातील तरुण युवक त्या ठिकाणी आपल्या एम आय डी सीमध्येच एक चांगलं शिक्षण घेऊन एक चांगल्या नोकरीसाठी कसा जाईल यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर महिला बचत गट आपण सक्षमीकरण करण्याचं काम या माध्यमातून करतो हॅनिमेल कंपनी आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी फार मोठं सहकार्य या सी एस आर फंडच्या माध्यमातून करत असते महिलांसाठी प्रामुख्यानं आम्ही एक व्हिजन त्यांच्यासमोर मांडलं होतं की आपण महिला शेतकरी कुटुंबातील आहेत किंवा या सर्व बचत गटाच्या माध्यमातून त्या वेगळा व्यवसाय तयार करू शकतात तर त्यांच्यासाठी लागणाऱ्या ते सुद्धा सी एस आरच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षारोपण करत असतात लाखो वृक्ष त्या ठिकाणी ते लावत असतात किंवा लागवड करत असतात अतिशय चांगलं काम त्यांचं चालू आहे त्याच माध्यमातून त्यांनी आमच्याकडं त्या महिला बचत गटाला वर्षाला एक लाख वृक्ष तयार करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आणि त्याच माध्यमातून आम्ही या परिसरामध्ये एक नर्सरी तयार करून महिलांना त्या ठिकाणी नर्सरीच्या माध्यमातून वर्षाला एक लाख वृक्ष तयार करण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही करतो आहे आणि महिला सक्षमीकरणाचं काम त्या ठिकाणी निश्चितपणानं चांगल्या पद्धतीने होईल आणि त्यांना एक वेगळी दिशा सक्षमीकरणाची निश्चितपणानं मिळेल त्याचबरोबर महिला या ठिकाणी अनेक व्यवसाय त्या ठिकाणी त्या माध्यमातून करू शकतात इंडस्ट्रील एरिया आहे त्या ठिकाणी चपाती मशीन असेल किंवा कॅन्टीनचा बिझनेस असेल हा व्यवसाय त्यांना कशा पद्धतीनं आपण देऊ शकतो याचा एक विचार आम्ही करत आहोत आणि महिलांना एक स्वतःच्या पायावरती उभं करण्यासाठी आम्ही निश्चितपणानं त्यांना त्या इंडस्ट्रीमध्ये उभं करण्याचं काम या माध्यमातून निश्चितपणानं करू धन्यवाद